भारतीय की बीके टाइम्स न्यूज। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। अच्छा पत्रकार परिषदेला उपस्थित मुलुक मैदान तोप जगनभाऊ सोनवणे पीआरपी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मजदूर सेना महामंत्री नगरसेविका पुष्पाताई जगन सोनवणे राकेशभाई बग्गन हरीशभाई मौलाना दाद या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। या ठिकाणी जे पत्रकार परिषदेमध्ये जगनभाऊ आपल्याला प्रश्न मांडणार आहेत तरी मी जगनभाऊला विनंती करतो की त्यांनी प्रश्न मांडावे। आज या ठिकाणी आम्ही सर्व विविध दा संघटनांच्या वतीने आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज नगर सेविका सौ पुष्पा जगन सोनवणे माजी पंचायत समिति सदस्य वरणगाव राकेश भाई बग्गन श्री छत्रपती सेनेचे प्रमुख पीआरपी ग्रामीण भागातील जिल्हा अध्यक्ष ग्राम पंचायत सदस्य आदरणीय संतोष भाऊ मेश्राम राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हा अध्यक्ष आमचे हरीश भाई सुरवाडे ग्राम पंचायत सदस्य निमोरा आमचे मौलाना साहेब मुस्लिम धर्मगुरु आणि आमच्या विविध संघटनांचे मार्गदर्शक आदरणीय मौलाना साहेब आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, आज या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद भीमालय कामगार रिपब्लिकन जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या मागचा उद्देश आमचा असा आहे की आताच नुकतीच भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी दोन पत्रकार परिषदा घेण्यात आलेल्या आहेत आणि या दोन पत्रकार परिषदांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे या भुसावळ शहरामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की आजी माजी आमदारांच्या दोन्ही कंपनी या ठिकाणी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत आणि या दोन पत्रकार परिषदा घेऊन या ठिकाणी त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। परंतु या ठिकाणी या ज्या पत्रकार परिषदा या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत हे जे दूषित पाणी पुरवठा या भुसावळ शहरामध्ये होतो आहे या प्रकरणी या भुसावळ शहराचं वातावरण दूषित करण्याचा हा प्रकार या ठिकाणी या दोन्ही कंपनीकडून या ठिकाणी झालेला आहे। मित्रांनो, या दोन्ही पत्रकार परिषदा घेऊन नुसते कागदी घोडे नाचवण्याचे काम या राजकीय मंडळींनी या ठिकाणी केलेले आहे। कागदे घोडे नाचून या ठिकाणी या दोन्ही गटाने काय साध्य केलेलं आहे? कागदे घोडे नाचून या ठिकाणी गढूळ पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का? कागदी घोडे नाचून कागदी घोडे दाखवून या ठिकाणी हे जे आहे रस्त्याचा जो गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे भुसावळ शहरामध्ये, हा गंभीर रस्त्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे खड्डेच खड्डे सगळीकडे पडलेले आहे, प्रचंड सगळं पावसाने संपूर्ण चिखल निर्माण झालेलं आहे, लोकांचं येणं जाणं अत्यंत भयानक कठीण निर्माण झालेलं आहे, लोकांना या ठिकाणी संपूर्ण कशा परिस्थितीमध्ये कसरत करावी लागते रस्त्यावरून चालताना, अत्यंत भयानक परिस्थिती या भुसावळ शहरामध्ये निर्माण झालेली आहे। रस्ते आमचे रक्तवाहिन्या आहेत आणि हे रस्ते आमचे रक्तवाहिन्या असताना देखील या ठिकाणी यांनी नुसते कागदी घोडे या ठिकाणी नाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। चार वर्षात तुम्ही सत्तेमध्ये होते, चार वर्षामध्ये तुम्ही या रस्त्याचा प्रश्न, गढूळ पाण्याचा प्रश्न, दूषित पाण्याचा प्रश्न का सोडवू शकले नाही? या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो की अशा पद्धतीने कागदी घोडे जे आहेत फक्त लहान मुले पावसाळ्यामध्ये या ठिकाणी त्याची नाव बनवून या ठिकाणी ते पाण्यामध्ये सोडत असतात आणि क्षणार्धात ती जी नाव असते ती त्या ठिकाणी डुबून जाते। अशा पद्धतीने यांनी या भुसावळ शहरामध्ये कागदी घोडे नाचवून या भुसावळकर जनतेला या ठिकाणी मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर का या ठिकाणी तुम्हाला फक्त तुम्ही या ठिकाणी काहीच केलेलं नाही आहे, मी तुम्हाला या ठिकाणी कागदी घोडे दाखवणार नाही आहे, या ठिकाणी कागदांचा या ठिकाणी पसारा दाखवणार नाही आहे। अरे तुम्ही माझ्यासोबत चला सगळे पत्रकार मित्रांनो, संपूर्ण भुसावळ शहरामध्ये पहा, हजारो फोटो मी तुम्हाला या सडकचे या रस्त्याचे या खराब दुर्दशेचे या संपूर्ण रस्त्याचे भयंकर जी परिस्थिती निर्माण झाली त्यांचे हजारो पुरावे हजारो फोटो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो अशी परिस्थिती या संपूर्ण भुसावळ शहरामध्ये निर्माण झालेली मित्रांनो। आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की संपूर्ण भुसावळ शहरामध्ये भुसावळची ही जनता जी आहे या ठिकाणी टॅक्स भरते आणि टॅक्स भरत असताना देखील या ठिकाणी त्यांना कुठल्या पद्धतीच्या नागरिक सुविधा या ठिकाणी मिळत नाही आहे। मी तर म्हणतो चार वर्षात यांच्याकडून कुठल्याच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी सुटलेले नाही आहेत, नुसता भविष्यातल्या योजना दाखवून भविष्यातल्या योजनांच्याबद्दल वल्गना करून या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही आहे। मित्रांनो, हिंमत असेल नैतिकता असेल तर नगराध्यक्ष रमण भोडेंनी या ठिकाणी राजीनामा देऊन दाखवावा,
जर त्यांनी या ठिकाणी नैतिकदृष्ट्या रस्त्याचा प्रश्नावरती दूषित पाण्याचा प्रश्नावरती या ठिकाणी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे। या ठिकाणी दोन्ही गटाकडून आजी माजी आमदारांच्या गटाकडून नुसते कागदी घोडे या ठिकाणी नाचवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी मी जाहीर करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी आजी आणि माजी आमदारांचं जे भांडण आहे, आजी माजी आमदार जे त्यांचे चमचे दलाल आहेत, जे कंपू आहेत, त्यांचं जे भांडण आहे हे जीवनभर संपणार नाही आहे, हे मरेपर्यंत संपणार नाही आहे। मग शहराचं काय, मग शहराच्या विकासाचं काय, मग जनतेच्या विकासाचं काय, मग या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या प्रश्नांचे जे प्रलंबित प्रश्न आहे या संदर्भात हे काही करणार आहेत की नाही, नुसतं एक दुसऱ्यावरती आरोप प्रत्यारोप करून या ठिकाणी नुसतं कागदांचा पसारा दाखवून हे प्रश्न सुटणार नाही आहेत। ठोस काहीतरी करून दाखवा, ठोस। या ठिकाणी भुसावळकर जनतेला काहीतरी पाहिजे, या ठिकाणी भुसावळच्या जनतेला काम पाहिजे। या ठिकाणी हे जर काम करत नसतील तर या ठिकाणी लवकरच या रस्त्यावरती, खड्ड्यांच्या रस्त्यावरती, मागे या ठिकाणी कमळाबाई यांना आम्ही रस्त्यावरती ठेवून खड्ड्याचा प्रश्न या ठिकाणी मांडला होता। चार वर्षात काही झालं नाही, कमळाबाईचं पूजन केलं परंतु या ठिकाणी प्रश्न सुटला नाही। पुन्हा या ठिकाणी अर्धनग्न होऊन भुसावळकर जनतेसाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती लोटांगण झोपून या ठिकाणी अर्धनग्न मोर्चा करणार आहोत। एवढंच नाही, त्या भुसावळ शहरामध्ये काय झालेलं आहे, आयते बिड्यावर नागोबा। कारण की आपण सर्वांना माहिती आहे की पूर्वीच्या जे आमचे स्वर्गीय देवी प्रसाद शर्मा हे जे दी ग्रेट ब्राह्मण जे बेवासेठ भैया होते यांनी या भुसावळ शहराचा विकासाचा पाया रचलेला आहे। आणि या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये जी विकासाची गंगा आणण्याचं, जे तापी मैया आणण्याचं जे विकासाचं जे विजन होतं, जे विकास पुरुष म्हणून या ठिकाणी भक्त देवी प्रसाद शर्मा स्वर्गीय बेवासेठ यांनीच या भुसावळ शहरामध्ये हे या ठिकाणी हा पाया रचलेला आहे विकासाचा। त्यांच्या काळामध्ये हे विकासाची संपूर्ण जी काही जी कामे मंजूर झालेली आहेत ही संपूर्ण कामं मंजूर जी झालेली आहेत दी ग्रेट ब्राह्मण आमच्या स्वर्गीय देवी प्रसाद शर्मा भैया यांच्या काळामध्ये हे संपूर्ण विकासाची कामं मंजूर झालेली आहेत। मग या ठिकाणी काय झालं, नंतरच्या काळामध्ये संतोष चौधरी यांचं नेतृत्व पुढे आलं आणि त्यांनी काय केलं, हा जो आयता विकासाचा जो विकास विजनचा जो विकास पुरुष स्वर्गीय देवी प्रसाद शर्मांनी जो विकासाची गंगा ही विकासाचे प्लॅन मंजूर केलेले होते त्याच्यावरती यांनी आयती बेळावर नागोबा। संतोष चौधरी म्हणजे काय, तर देवी प्रसाद शर्माचा जो पाया निर्माण झालेला विकासाचा विजन त्याच्यावरती आयत्या बिळावर पाया अशा पद्धतीने यांनी केलेला आहे। देवी प्रसाद शर्मा हेच विकास पुरुष आहेत, संतोष चौधरी हे भुसावळ शहराचे शिल्पकार नाहीत। माजी आमदार संतोष चौधरींच्या संदर्भात या ठिकाणी आजी आमदार संजय सावकारने सांगितलं की भुसावळ शहराचे हे शिल्पकार नाहीत। मी पण कबूल करतो की संतोष चौधरी या ठिकाणी भुसावळ शहराचे विकास पुरुष नाहीत, या ठिकाणी शिल्पकार नाहीत। उलट संतोष चौधरींच्या सांगण्यावरती मी अनेक सभांमध्ये संतोष चौधरी भुसावळ शहराचे शिल्पकार आहेत, भुसावळ शहराचे शिल्पकार आहेत अशा पद्धतीने भाषणांमध्ये संतोष चौधरींच्या सांगण्यावरून हा मुद्दा मांडत आलेलो आहेत। परंतु या आजी माजी आमदार हे भुसावळ शहराचा यांनी विकास केलेला नाही आहे, तर तिसराच व्यक्ती बेवा भैया यांनी ही विकासाची जी योजना मंजूर करून आणल्या, जो विकासाचा पाया रचलेला आहे आणि म्हणून या भुसावळ शहरामध्ये हा विकास या ठिकाणी झालेला आहे। ज्या पद्धतीने हा तिसराच व्यक्ती या ठिकाणी विकास करू पाहतो स्वर्गीय देवी प्रसाद शर्मा भैया, त्याच पद्धतीने ते ग्रेट होते, त्याच पद्धतीने हा जगन देखील या ठिकाणी ग्रेट आहे, हा देखील तिसराच व्यक्ती आहे। आणि म्हणून या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये ही विकासाची तापी मैया आणि विकासाची गंगा आणण्यासाठी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी काहीतरी माझ्या पाठीची एक ताकद शक्ती आशीर्वाद उभा करण्याची नितांत गरज आहे भुसावळच्या या संपूर्ण विकास संदर्भात। या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, भुसावळ शहरामध्ये विद्यमान आमदार संजय सावकार यांच्या काळामध्ये या शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं असेल जे रस्ते तयार झालेले आहेत, हे संपूर्ण रस्ते जे आहेत हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार झालेले आहेत। या ठिकाणी संतोष, या ठिकाणी संजय सावकारे हे तीन वेळा आमदार होते, या ठिकाणी संजय सावकारे हे पालकमंत्री होते, संजय सावकारे हे राज्यमंत्री या ठिकाणी होते आणि या ठिकाणी हे तीन वेळा त्यांची टर्म असताना देखील या भुसावळ शहराचा ते विकास करू शकलेले नाहीत। उलट यांच्या तीन टर्मच्या काळामध्ये, संजय सावकारांच्या विद्यमान आमदारांच्या काळामध्ये या भुसावळ शहर भकास झालेलं आहे। या भुसावळ शहराची या ठिकाणी संजय सावकारांच्या कारकिर्दीमध्ये भुसावळ शहर हे नंबर वन झालं पाहिजे होतं।
परंतु काय झालं काय झालं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी शुद्ध पाणी पुरवठा झाले पाहिजे होता, परंतु दूषित पाणी पुरवठा निर्माण होतोय। भुसावळ शहर हे सुंदर सुजलाम हिरवगार आणि अत्यंत विकासाच्या दृष्टीने प्रथम क्रमांक झालं पाहिजे होते, परंतु या संपूर्ण तीन टर्ममध्ये संजय सावकारांचे हे झालेलं नाही आहे। भुसावळ शहर, शहरातील सगळे रस्ते, शहरातील सर्व रस्ते, मुख्य रस्ते हे चकचकीत या ठिकाणी दिसले गेले पाहिजे होते। शहरामध्ये रस्ते खराब आहेत, तर वार्डामध्ये रस्त्याची किती भयानक अवस्था आहे, एकाही वार्डामध्ये रस्ते देखील या ठिकाणी नाही आहेत। अशा पद्धतीने भुसावळ शहर हे खड्डेमय झालेलं आहे, या रस्त्याचं संपूर्ण खड्डेमय वातावरण झालेलं आहे। या ठिकाणी फक्त यांनी हे जे कागदी जे घोडे आहेत हे दाखवण्याचं आणि नाचवण्याचं काम केलेलं आहे। अरे तुम्ही हे जे कागदी घोड्यांची जी पुंगडी आहे ना, ही जी पुंगडी आहे तुमच्या गाडीत घाला, तुमच्या गाडीत जी पुंगडी घाला, कारण की या ठिकाणी जे आहे अशा पद्धतीने भुसावळ शहर हे दुर्गंधीचे शहर म्हणून आमदार संजय सावकारांच्या काळामध्ये या ठिकाणी ओळख झाली आहे। भुसावळ शहर हे रस्त्याचं म्हणजे खड्डेमय रस्त्याचं शहर अशी या शहराची ओळख निर्माण झालेली आहे। भुसावळ शहर म्हणजे दूषित पाणी पुरवठ्याचे शहर अशी संजय सावकारांच्या तीन टर्मच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी हे संपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून या ठिकाणी माझं म्हणणं आहे, चार वर्ष तुम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये आहे, एवढंच नाही तर तुम्ही पाहिलं असेल मागच्या काळामध्ये, हां आता 8 महिने झाले राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, 8 महिने झालेलं आहे सरकार आलेलं आहे, परंतु संतोष चौधरींच्या काळामध्ये या भुसावळ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बदनाम होते आणि संतोष चौधरीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी बदनाम करण्यामध्ये त्यांचा फार मोठा हात आहे। म्हणून या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बदनामी या ठिकाणी थांबवली पाहिजे। या भुसावळ शहराला जे विकासाचं गरण लागलेलं आहे, जे पाणी पुरवठा दूषित पाणी पुरवठ्याचं गरण लागलेलं आहे, या भुसावळ शहरात जे रस्त्याचे खड्डेमय वातावरण आहे, हे खड्डेच खड्डे पडलेले, हे जे गरण लागलेलं आहे, भुसावळ शहरामध्ये सर्वत्र जे दुर्गंधीचं गरण लागलेलं आहे, भुसावळ शहरामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही एक सगळीकडे एकदम भयानक घाणेरडं वातावरण आहे, एक चिखलमय वातावरण आहे, दूषित दुर्गंधीचं वातावरण आहे, हे सर्व गरण दूर करण्याची ताकद आणि पॉवर फक्त शिवसेनेचे पालकमंत्री आमचे गुलाबराव पाटील यांच्यामध्ये धमक आहे। त्यांच्याकडे आमची विविध दहा संघटनांची मागणी आहे की गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी त्यांनी या संपूर्ण भुसावळ शहरामध्ये येऊन या आधी माजी आमदारांचं जे या ठिकाणी भांडण सुरू आहे हे संपूर्ण विकास काही करत नाही, संपूर्ण स्वविकास करत आहेत, या लोकांच्या संदर्भात या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी मीटिंग घ्यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो। आणि याच्यानंतर लवकरच आम्ही या ठिकाणी जे आहे या संपूर्ण चित्र बदलण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये 10 संघटनांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करणार आहोत असं या ठिकाणी मी जाहीर करतो। आणि भविष्यामध्ये देखील या संदर्भात जे आहे आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी आंदोलनात्मक अशी भूमिका या ठिकाणी घेणार आहोत। एवढं या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये गोष्टी केल्या जातात, अहो आम्हाला नागरिकशास्त्र भूगोल तुम्ही नका शिकू, हां या ठिकाणी नागरिकशास्त्राची भुसावळला गरज नाही आहे, भूगोलची गरज नाही आहे, भुसावळ शहरातील जनतेला या ठिकाणी विकासाची गरज आहे। भुसावळ शहरातील आणि तालुक्यातील या जनतेला, या शहरातील नागरिकांना ठोस विकास कामाची गरज आहे। भुसावळकर जनता या ठिकाणी हैराण आहे, त्रस्त आहे, अत्यंत भयानक स्वरूपाचे त्यांच्या शरीरामध्ये या ठिकाणी या रस्त्यांमुळे आजार निर्माण होत आहेत। आणि म्हणूनही या ठिकाणी आजी माजी आमदार हटाव, भुसावळ शहर बचाव, आजी माजी आमदार हटाव, त्यांचे चमचे दलाल हटाव, भुसावळ शहर व तालुका बचाव, आजी माजी आमदार हटाव, आणि स्वर्गीय देवी प्रसाद शर्माच्या जे स्वप्नातलं जे विकासाचं जे व्हिजन होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला सर्व 10 संघटनांना, सर्व जनतेने, भुसावळकर जनतेने आशीर्वाद द्यावा। आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सिमेंटचे रस्ते जे आहेत काँक्रिटीकरण करून दाखवू। 4 वर्षात यांच्याकडून सिमेंटचे रस्त्याचं काँक्रिटीकरण झालेलं नाही। संतोष चौधरीने इतकी वर्ष सत्ता भोगली, संतोष चौधरीच्या काळामध्ये देखील भुसावळ शहरातले आणि वार्डावार्डातले रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण झालेलं नाही आहे। आणि म्हणून या ठिकाणी जर या हे दोघं म्हणतात की याच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, दुसरे म्हणतात की तुमच्या काळात झालं, अरे तुमच्या काळातही पाप झालेलं आहे आणि तुमच्या काळातही पाप झालेलं आहे, तुमची पापाची फळं तुम्हाला या 1 वर्षानंतर भुसावळची नगरपालिका हद्दीतील संपूर्ण भुसावळकर लाखो जनता याचा जाब तुम्हाला मतदानातून या ठिकाणी विचारणार आहे। आणि या ठिकाणी भुसावळ शहरातील ही जनता या ठिकाणी चमत्कार करणार आहे आणि तुमच्या सारख्या जे या ठिकाणी नुसत्या कागदी घोडे नाचवणाऱ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।
जय भुसावळ, जय तापी मैया। या पत्रकार परिषदेला मुलुक मैदानी तो माननीय जगन भाई सोनवणे, त्यांची धर्मपत्नी श्रीमती पुष्पाताई सोनवणे, हमारे मौलाना साहब राकेश भाई बग्गन, संतोष भाऊ मेश्राम आणि मी हरीश रुवाडे, आणि आपण सर्व पत्रकार बंधूंनो या ठिकाणी आपण उपस्थिती दिली त्याबद्दल मी